शादी.com जैसे रिश्ते जोड़ने वाली सोशल नेटवर्किंग साइट्स का इस्तेमाल कर कितनों को हम सफर मिले हैं, पर ऐसे सोशल मीडिया का इस्तेमाल कर जिंदगी का इतना महत्वपूर्ण निर्णय लिया जा सकता है, इस पर सोचने की जरूरत है, क्योंकि इन सोशल नेटवर्किंग साइट का गलत इस्तेमाल कर धोखाधड़ी कर आर्थिक रूप से ठगने की कई घटना सामने आई है। कोपरखंड पुलिस ने ऐसे एक मामले में कार्रवाई कर रूपेश शिवाजी यशवंतराव ये 33 वर्षीय आरोपी को गिरफ्तार किया है। इस आरोपी ने शादी.com के माध्यम से एक युवती को शादी का वादा कर झूठ बोल के उससे 70,000 नकद समेत 20 तोला सोना लेके रफू चक्कर हो गया। युवती ने बार बार संपर्क कर बात करने का प्रयास किया, पर कोई जवाब नहीं मिलने पर उसके साथ धोखा होने का पता चलने पर उसके पैरों तले से जमीन खिसक गई। इस पूरे मामले का खुलासा उस युवती ने नवी मुंबई आवाज के सामने किया। आज तो 5 तोले मुझे देणार आहे, अमाउंट देणार आहे काय? 5 तोले पहिलेच कबूल केलेलं, ते अमाउंट देतोय की वस्तू देतोय मला माहित नाहीये, आणि 70,000 जी घेतली ती कॅश आणि 5 तोळे, बाकीचे नंतर 15 मग तो कधी देतोय अमाऊंट देतोय? सरांनी परवा बोललेले अमाऊंट दे वस्तू, तर मोडलेलेच आहेत त्याने, अमाऊंट दे त्या त्या रेटमध्ये कुठले घेतलेले, रिसिप्ट त्याचे माझ्याकडे आहेत, त्यामुळे त्या त्या ह्याच्यामध्ये मला मिळालंच पाहिजे ना। ही ना सर मॅडम, त्यांची गँग असणार आहे, मला माझा एक असा अंदाज आहे, एक गँग असणार आहे त्यांची, आणि त्यामुळे तो अजून कबूल होत नाही आहे, आणि हे माझे पैसे त्यांनी एकट्याने खालेले नाहीत, हे सगळे असे फसवणूक खोट्या प्रोफाईल तयार करतात, परत एकत्र येतात, असं त्यांचं काहीतरी असणार आहे। मग त्यावेळेला मला तर जरा बरा वाटला, एक घराच्यांना मी सांगितलं की बाबा असं असं आहे, तर माझी बहीण दाजी वगैरे बोलली, आपलं हे सेकंड मॅरेज आहे त्यामुळे जास्त आता डीपमध्ये जायचं नाही, त्याची जर माहिती पॉझिटिव्ह मिळाली तर आपण पटकन होकार द्यायचा, इन्क्वायरी तर करायचीच प्रश्नच नाही, पण आपण डीपमध्ये जाऊनच हे कर, कारण पहिलं जसं झालं तसं व्हायला नको। मग त्यामुळे 15 दिवसामध्ये मी थोडी मेंटली तयार झाली की आता बाबा याला होकार देऊया, आणि मी त्याला नंतर सांगितलं की मी तयार आहे, आणि तो बोला मी तर पहिल्यापासूनच तयार आहे असं तो मला बोलला। हे झालं आमच्या संडेला मीटिंग झालेली एप्रिलमध्ये, 14 एप्रिल 2014। त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी मला मेसेज केला की मला 5,000 मिळतील का? तर यावेळेला मी महिन्यात कशाला एवढी अमाऊंट घेऊन येते ना, तर मी बोले माझ्याकडे एवढी काही अमाऊंट नाही आहे, पण फक्त माझ्याकडे एक मंगळसूत्र आहे छोटं, ते मला आईने केलेलं होतं माझ्या, ते मी तुला देऊ का? तर तो बोला ठीक आहे देते, मला जे पैसे पाहिजेत त्याच्यावर मी तुला नंतर सोडवून देतो माझे मला आले की। मग त्या दिवशी मी 15 दुसऱ्या दिवशी सोमवारी इथेच गिरिजामध्ये मी त्याला ते मंगळसूत्र देऊन गेले संध्याकाळी। संबंधित आरोपी का मोबाइल नंबर ट्रेस कर ये पूरे मामले का कोपरखंड पुलिस ने पर्दाफाश कर आरोपी के पास से 5 तोला सोना जब्त कर गिरफ्तार किया और अधिक जांच किए जाने की जानकारी क्राइम ब्रांच के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सतीश गायकवाड़ ने दी। हा फक्त काहीतरी उठा ठेव म्हणजे काम, त्याच्या विरुद्ध महात्मा फुले पुलिस गुन्हा दाखल आहे आणि तो नुकताच 15 दिवसापूर्वी 420 गुन्ह्यातून जामिनावर बाहेर पडलेला होता, त्यामुळे ह्याचे उद्योग काय काय निश्चित आहेत आणि हा काही काय ठाव ठिकाणा त्याचा मिळालेला नाही, आता त्याचा नक्की ठाव ठिकाणा राहिला तो डोंबोली नांदगाव या परिसरात आहे, आता त्याचं ते गाड्या वाहन कुठून आणलं, त्याची पूर्वी फॅमिली आहे का, त्याचं पूर्वीचं लग्न झालं आहे का, किंवा हे सगळ्या वस्तू त्यांनी कुठून मिसेसकडे किंवा इतर कोणाकडे दिल्यात का, या दृष्टीने आमचे पुढील तपास। इस मामले के मद्देनजर सोशल नेटवर्किंग साइट का इस्तेमाल करते हुए किसी भी अजनबी शख्स पर यकीन ना करे और सावधानी बरतने का आह्वान पुलिस द्वारा किया गया। माध्यमातून असं आहे की महिला पटकन विश्वास ठेवतात एखाद्या गोष्टीवर, तर त्यावेळेला त्यांनी आपलं नाव खरं सांगितलं का, शादी.com दिलेली माहिती बरोबर आहे का, किंवा पटकन विश्वास न ठेवतात, आणि ह्या सगळ्या माध्यमांतून त्यांनी ते सगळे खात्री करून घ्यावे, घरचे कोणी वडीलधारी माणसं असतात त्यांनाही इन्व्हॉल्वमेंट करावं आणि या सर्व खात्री झाल्यानंतरच ह्या गोष्टीला मान्यता द्यावी, नाही तर मग अशा फसवणूक झाल्यानंतर अगोदरच काही प्रॉब्लेममध्ये असतात त्यात अजून भर पडती आणि मग जीवनातला त्यांचा अर्थ निघून जातो आणि त्यांना असं वाटतं जीवन नैराश्य निर्माण होतं, तर ह्या गोष्टीला त्यांना जर सामोरे जायचं नसेल त्यांनी प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी, खात्री करावी आणि नंतरच विचारपूर्वक निर्णय घ्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप जाधव के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।